इकडे बातमी आहे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाची. संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाचा पुढचा तपास मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलेला आहे. तर या प्रकरणामध्ये चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अशोक खरात आणि किशन सोळंकी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. अशोक खरात आणि किशन सोळंकी अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. अशोक खरात हा उद्धव ठाकरे गटाचा माथाडी युनियनचा उपाध्यक्ष आहे, त्यामुळे भांडुपमधील मनसैनिकही संतप्त झाले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर मारहाणी प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.